गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्ली गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू झालेली आहे. काही वेळापूर्वी आरती संपन्न झाली आणि ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं मुंबई आणि परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या परिसरातले सगळेच गणपती भव्य दिव्य असतात, महाकाय असतात, त्यामुळे अर्थातच त्यांना मंडपातनं बाहेर आणून त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू करणं हे एक मोठं आव्हानात्मक काम असतं. प्रचंड मोठी गर्दी असते. या गल्ल्यासुद्धा अरुंद आहेत, चिंचोळ्या आहेत. बाप्पाचं दर्शन प्रत्येक गणेश भक्ताला घ्यायचं असतं आणि त्यामुळे तुडुंब गर्दी, तोबा गर्दी मुंबईच्या सगळ्या रस्त्यांवरती आपल्याला अनुभवायला मिळते. आणि हे आव्हान पेलत मंडळाचे सगळे कार्यकर्ते, विशेष करून मुंबईचे पोलीस अहोरात्र मेहनत करतात. 19,000 अधिक पोलिसांचा बंदोबस्त आज मुंबई आणि परिसरामध्ये तैनात आहे. तर 7,000 CCTV कॅमेऱ्यांची नजरसुद्धा असेल. गणेश भक्तांनी प्रत्येकानं सुद्धा आपली स्वतःची आणि आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. ठिकठिकाणी या राजावरती पुष्पवृष्टी केली जाते. त्याला वंदन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त परिसरात एकत्र आले. वैभव परब आपल्याला माहिती देतात. वैभव, मुंबईतली पहिली मानाची मिरवणूक आहे, त्याला सुरुवात झालेली आहे आणि या मानाच्या मिरवणुकीसाठी संपूर्ण मुंबईकर आहेत ते या लालबाग नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. संपूर्ण जी गेले 10 दिवस मनोभावे सेवा चाकरी केली होती त्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत आपल्या लाडक्या बाप्पाला, मुंबईच्या राजाला निरोप देताना पाहायला मिळतात. मुंबई ही जाळीची वस्ती आहे, दाटीवाटीची वस्ती आणि याच्यातून मार्ग काढताना खरंच गणपती मंडळाची कसोटी लागते. मुंबईचा राजा हा 22 फूट उंच आहे ज्ञानदा, आणि आता जे आपण दृश्य पाहतो या चिंचोळ्या गल्लीतून मुंबईचा राजा पुढे मार्गस्थ होताना दिसतोय. आता मगाशी मंडपाच्या बाहेर मंडपात होता, फक्त आता हा राजा मंडपाच्या बाहेर आलेला आहे आणि जवळपास हजारोच्या संख्येनं गणेश भक्त आहेत ते या लालबाग नगरी गणेश गल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. ज्ञानदा, इकडे एक सांगावं लागेल की मुंबईच्या राजाचा मान काय असतो, थाट काय असतो. मुंबईचा राजा या मंडपाच्या बाहेर निघाल्याशिवाय इतर कुठलेही मुंबईतले गणपती मंडळ आपली विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करत नाहीत. मुंबईचा राजा पूर्ण नेहमी पुढे असतो. या राजाचं विसर्जन पहिलं होतं, त्यानंतरच मुंबईतल्या इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरुवात होते आणि त्यानंतर हळूहळू एक एक गणरायाला गिरगाव चौपडीमध्ये विसर्जित केलं जातं. हा मुंबईच्या राजाचा थाट आहे, मान आहे, हा सन्मान आहे. गेली अनेक वर्ष हीच प्रथा परंपरा आहे, ती मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मुंबईचा राजा हा आता 8 वाजता मार्गस्थ झालेला आहे. तो सायंकाळी 5:30-6 पर्यंत गिरगाव चौपडीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर त्याचा विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात रंगताना पाहायला मिळेल. यंदा 350 शिवराज्याभिषेक असल्यामुळे या मंडळानं देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा देखावा उभारला होता आणि त्याच अनुषंगानं थोड्याच वेळात या गणपती मंडळाकडून एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा देखावा ढोल ताशांच्या गजरात दाखवला जाणार आहे आणि तो पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात आतापासूनच ज्ञानदा गर्दी झालेली आहे. कारण का 350 शिवराज्याभिषेक सोहळा आपण सर्वांनी याआधी पाहिला आहे, परंतु गणपती गणेश उत्सवाच्या माध्यमातून, गणपती मंडळाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं चित्र दाखवण्याचा एक जिवंत उदाहरण देण्याचा हा प्रयत्न गणपती मंडळाकडून दिला जाणार आहे. त्यामुळे हा सोहळा देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे सर्वांसाठी, लालबागकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी. गणेश भक्त गणेश गल्लीतला हा राजा आहे, मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. हा मार्गस्थ झालेला आहे आणि ठिकठिकाणी नाणदा या राजाचा थाट आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. कारण का या राजावर ठिकठिकाणी आहे ती पुष्पवृष्टी केली जाणार आहे, हारांच्या माळाच्या माळा या गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणार आहेत. तेवढंच नव्हे तर ठिकठिकाणी या गणरायाची आरती ओवाळणी आहे, ती देखील आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. ज्ञानदा, बरोबर. आणि म्हणूनच ही विसर्जन मिरवणूक बरेच तास चालते. ज्या ज्या गणेश भक्तांना शक्य होत नाही मंडपांमध्ये येऊन दर्शन घेणं या 9-10 दिवसांमध्ये,
त्यांचा प्रयत्न असतो की आपल्या घराजवळून बाप्पा जातो तर तेव्हा आपण त्याचं दर्शन घेऊ, किंवा मुंबईतल्या रस्त्यावरती उभं राहून बाप्पाची एक झलक अनुभवता येते का याचाही प्रयत्न अनेक जण करतात. वैभव, धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, त्याची मिरवणूक सुरू झाली आहे. या पट्ट्यातला पहिला मान, मुंबईतला विसर्जनाचा पहिला मान हा गणेश गल्लीच्या राजाचा असतो आणि त्यामुळे अर्थातच तो गणपती बाप्पा मंडपातनं बाहेर पडल्यानंतर एकापाठोपाठ एक सगळ्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होते. मुंबईचा लालबाग परळचा हा सगळा परिसर गिरणगावचा पट्टा, गिरणगावचा परिसर म्हणून ओळखला जातो. अगदी मध्यमवर्गीय मराठी माणूस इथे वास्तव्य करतो, त्यामुळे प्रथा परंपरा जपणं, गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणं ही इथली गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. आत्ता अर्थात चित्र थोडंसं बदललेलं आहे. मध्यमवर्गीय मराठी माणूस या पट्ट्यातनं कुठेतरी थोडासा दूर गेला, परंतु तरीसुद्धा गणेशोत्सवाची भावना मात्र आजही प्रत्येकाच्या मनात तीच आहे. भक्तिभाव तोच आहे आणि म्हणूनच या सगळ्या भागामध्ये मुंबईच्या विशेष करून या 10 दिवसात कमालीची लगबग, कमालीचा उत्साह, कमालीचं चैतन्य आपल्याला अनुभवता येतं. दिवस रात्र अहोरात्र हा सगळा भाग गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. गणेश गल्लीच्या राजावरती झालेली ही पुष्पवृष्टी, पुष्पवर्षाव, खरं तर अलोट गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. एक प्रकारे ही गर्दी स्वयं नियंत्रित असते. भक्तिभावामुळे एकत्र आलेले हे सगळे लोक आहेत, गणेश भक्त आहेत. मुंबई पोलीस जरी डोळ्यात तेल टाकून जरी या सगळ्या व्यवस्थेवरती लक्ष ठेवून असले तरीसुद्धा एका दृष्टीनं विचार करता ही लाखोंची गर्दी, लाखोंचा जनसमुदाय नियंत्रित करणं खूपच अवघड काम असतं. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्तानं सतर्क राहावं, स्वतःची काळजी घ्यावी, अफवा पसरवू नयेत, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीनं प्रशासनाकडनं केलं जात आहे. जेव्हा विसर्जन मिरवणुका चौपाट्यांवरती पोहोचतात तेव्हासुद्धा तुफान गर्दी असते, तेव्हासुद्धा प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. आणि ABP माझासुद्धा तुम्हा सर्व गणेश भक्तांना, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हेच आवाहन करेल की शिस्त मोडू नका आणि स्वतःसोबत इतरांची सुद्धा काळजी घ्या. आज अनेक घरगुती गणपतींचं विसर्जन सुद्धा होतं. मुंबईच्या प्रमुख चौपाट्या गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू चौपाटी इथे घरगुती गणेश मूर्तींचं लवकरात लवकर विसर्जन गणेश भक्तांनी करावं असं आवाहन केलं जातं. कारण दुपारनंतर आणि संध्याकाळचा टप्पा जेव्हा सुरू होतो तेव्हा अर्थातच मोठमोठाले गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुका घेऊन इथपर्यंत पोहोचतात. पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि दुसरीकडे मुंबईचा मानाचा पहिला गणपती गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, या दोघांची दृश्य आपण पाहतोय. कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवतसुद्धा आहे आणि पुण्याच्या विसर्जन मिरवणुका या अर्थातच प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण असतात. कित्येक तास चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका म्हणून राज्यभरात, देशभरात पुण्याच्या विसर्जन मिरवणुका ओळखल्या जातात. अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा गणेशोत्सव राज्यभरामध्ये साजरा केला जातो. यावेळी विविध मंडळांच्या देखाव्यांमध्ये प्रामुख्यानं आपल्याला राम मंदिराचं निर्माणाधीन रूप अनुभवता आलं, तर शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष यंदाच्या वर्षी पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं अनेक मंडळांनी शिवरायांना वंदन करणारे देखावे सुद्धा साकारलेले होते.
मैं खुश झालो बाबा. राजावरती पुष्पवृष्टी होते आहे. प्रत्येक गणेश भक्त त्याला वंदन करतोय. पुढच्या वर्षी लवकर ये असं वचन घेऊनच या वर्षी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.